आज आपण तेलात न तळता खमंग व कुरकुरीत आळूवडी कशी करायची हे बघणार आहोत। सर्वप्रथम आळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आळूच्या पानांचा वरचा देठ आपण कात्रीने कापून घ्यायचा आहे। सुरीपेक्षा कात्रीने हा देठ अतिशय छान व्यवस्थित कापला जातो। देठ कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आळूच्या पानाला मागच्या बाजूने आपण भिजवलेलं चणा डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे। त्यासाठी डाळीचं पीठ, लाल तिखट, मीठ, हळद, तीळ, ओवा हे सर्व आपण पिठात टाकून तसंच थोडासा हिंग पण घालायचा। हे पीठ छान भिजून घ्यायचं। तुम्ही चणा डाळीच्या पीठाऐवजी मूग डाळीचं पीठ पण वापरू शकता। बऱ्याच जणांना चणा डाळीने पोटाला त्रास होतो। हे सगळं साहित्य त्या पीठामध्ये घालून असं मध्यम कन्सिस्टन्सीचं भिजून घ्यायचं आहे पीठ। आणि हे भिजवलेलं पीठ आपण आळूच्या पानांना मागच्या बाजूने व्यवस्थित सगळीकडे लावून घेणार आहोत। आळूच्या पानाला असं मागच्या बाजूने छान सगळीकडे एकसारखं हे पीठ लावून घ्यायचं आणि एकावर एक असे साधारण तीन पानं ठेवा, मोठी पानं असतील तर तीन पानं ठेवायची आणि व्यवस्थित सगळीकडे पीठ लावून आणि असं उलट्या बाजूने व्यवस्थित ते पान फोल्ड करून घ्यायचं आहे, असा रोल करून घ्यायचा। दोन ते तीन पानं आपण एकावर एक ठेवू शकतो आणि जाळीच्या स्टीलच्या जाळीच्या भांड्यामध्ये तेल लावून त्यावर हे सर्व आळूचे रोल आपण ठेवून घ्यायचे आहे। आणि एकीकडे पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचं आणि हे सगळे रोल आपण वाफवण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे। त्यावर झाकण ठेवायचं आहे वाफवताना आणि ह्या वाफवलेल्या आळूच्या वड्या छान थंड झाल्यानंतर आपण कापून घ्यायच्या आहेत। त्या वड्या कापल्यावर आम्ही अशा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवतो। स्टीलच्या डब्यामध्ये ह्या वड्या 15 दिवस अतिशय छान राहतात, अजिबात खराब होत नाही आणि आपल्याला लागतील तशा आपण त्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे। असं थंड झालेली आळूची वडी असं कट करून घ्यायची आहे। आपण थंड वडी अतिशय व्यवस्थित कापली जाते, गरम वडी आपण कट करायला गेलो तर ती तुटू शकते, त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच आळूच्या वड्या अशा आपण कापून घ्यायच्या आहेत। आणि ह्या कापलेल्या वड्या एका स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये आपण अशा व्यवस्थित झाकण लावून ठेवू शकतो। 10 ते 15 दिवस ह्या वड्या डब्यामध्ये अतिशय छान राहतात, अजिबात खराब होत नाही आणि आपल्याला लागतील तशा आपण त्या फ्राय करून घ्यायच्या। एका पॅनमध्ये किंवा तव्यावर 1 ते 2 चमचे तेलच घालायचं आहे, कारण आपल्याला ह्या वड्या तळायच्या नाही, अतिशय कमी तेलात करायच्या आहेत। आणि ते तेल सगळीकडे ब्रशने व्यवस्थित नीट लावून घ्यायचं आहे, सिलिकॉन ब्रशने ते व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक वडी आपण फ्राय होण्यासाठी त्यावर ठेवणार आहोत। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवर या सर्व वड्या छान परतून घ्यायच्या आहेत। या वड्या अतिशय क्रिस्पी होतात, म्हणजे तळलेल्या वड्यांपेक्षाही या वड्या खूप चविष्ट आणि कुरकुरीत क्रिस्पी छान होतात। एका साईडने छान भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायच्या। हे बघा, अशा अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत वड्या आपल्या तयार आहेत। हे अतिशय चविष्ट कुरकुरीत छान लागतात। आपण नक्की करून बघा आळूच्या वड्या आणि ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व आमचा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।